नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर आपणास माहीतच आहे की मैदिली चक्रीवादळाचं अस्तित्व आता संपलं आहे बंगालच्या उपसागरात नवीन चक्राकार स्थितीची शक्यता आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे या सर्व शक्यतांच्या आधारावर साधारण आठवडाभराचा अंदाज आपण बघणार आहोत आपण सुरुवातीला थंडी संदर्भातला अंदाज पाहणार आहोत जी एफ एस मॉडेलनुसार मिनिमम टेम्परेचर हे मॉडेल आहे मध्य भारतावर आणि उत्तर भारतावर थंडी आहे उत्तर भारतात थंडीची लाट आहे मध्य भारतावरील आणि खास करून महाराष्ट्रावरील थंडीचं प्रमाण सामान्य आहे आणि ते सामान्यच राहण्याची शक्यता पुढील एकवीस तारखेपासून तर जवळपास सव्वीस तारखेपर्यंत आहे सत्तावीस तारखेला थोडी उत्तरेकडील थंडी वाढते आहे आणि पर्यायाने विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र या भागात थंडीचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल आणि प्रत्यक्ष महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव हा अठ्ठावीस तारखेपासून सुरू होणार आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये कडाक्याच्या थंडीचा अनुभव हा अठ्ठावीस तारखेनंतर येईल स्कायमेट वेदर मॉडेलने सध्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पावसाचं वातावरण संपल्याचं जाहीर केलं आहे आता केवळ केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिण भारतामध्ये आहे वातावरणात आता बदल म्हणजे बंगालच्या उपसागरात एक चक्राकार स्थिती वीस तारखेला निर्माण होईल तिचा थोडा हलका प्रभाव किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेशच्या काही भागात असणार आहे आणि तो साधारण बावीस तारखेला राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये खास करून चोवीस तारखेला थोडं कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग भागामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज निर्माण झाला आपण बघतो पंचवीस तारखेला देखील जवळपास पुण्यापासून तर कोल्हापूरपर्यंत आणि इकडे रायगड ते सिंधुदुर्गपर्यंत पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज देण्यात आला आहे आज सव्वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज कायमेटने व्यक्त केला आहे सत्तावीसला उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचं शक्यता आहे थोडं एकोणतीसलाही पावसाळी वातावरण धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि थोडं स सातारा अहमदनगरचा दक्षिणी भाग बीडचा दक्षिणी भागात निर्माण होण्याची शक्यता आहे पुण्याच्या पूर्व भागात निर्माण होण्याची शक्यता आहे तेव्हा दोन डिसेंबरला आपण बघतो थोडं उत्तर महाराष्ट्रासही ढगाळ वातावरण दाखवण्यात येत आहे आणि एक नवीन सिस्टम बंगालच्या उपसागरात सक्रिय होण्याची शक्यता आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातही तीन तारखेला तीन डिसेंबरला पावसाचं वातावरण दाखवण्यात येत आहे या मॉडेलनुसार उपसागरात थोडी वादळी सिस्टम राहण्याची शक्यता एकोणीस तारखेला आहे वीस तारखेलाही बंगालचोपसागराच्या काही भागात वादळी परिस्थिती राहणार आहे एकवीस तारखेला दक्षिण भारताच्या दिशेने म्हणजे केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटकचा दक्षिणी भाग या ठिकाणी पाऊस सरकण्याची शक्यता आहे तेवीस तारखेलाही दक्षिण भारतात पावसाळी अतरून राहील दक्षिण भारतावर एक कमी दाबाचं क्षेत्र सरकण्याची शक्यता जी एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे पंचवीस तारखेला आपण बघतो संपूर्ण दक्षिण भारतामध्ये म्हणजे तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ या सर्व राज्यांमध्ये पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे या मॉडेलने देखील सव्वीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवलेली आहे सत्तावीस तारखेला महाराष्ट्रातील काही भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग येथील असा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये हलकी पावसाळी परिस्थितीची काही शक्यता तुरळक भागामध्ये असणार आहे एकोणतीस तारखेला पुन्हा एकदा पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे डिसेंबरच्या सुरुवातीला एक वादळी वातावरण बंगालच्या उपसागरात तयार होण्याची पुन्हा शक्यता आहे याच दरम्यान जर उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय झाला तर एक ट्रपलाईन महाराष्ट्रावर तयार होऊन महाराष्ट्रात पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र अगदी पुण्यापर्यंत आणि कोकणामध्ये देखील पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं बघतो की साधारण एकोणतीस तारखेपासून या वातावरणाची निर्मिती महाराष्ट्रामध्ये व्हायला सुरुवात होईल आणि जवळपास ही पुढे चार तारखेपर्यंत राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे विदर्भात पाऊस असणार नाही उत्तर भारत उत्तर महाराष्ट्रात पाऊस असणार नाही मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पाऊस असणार नाही केवळ पाऊस हा दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्याच्या आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात हा पाऊस राहण्याची शक्यता आहे अतिशय हलकी अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे परंतु या ढगाळ परिस्थितीमुळे थोडं थंडीच्या वातावरणात परिणाम झाला आहे जे फेस मॉडेलने हलक्या ढगाळ परिस्थितीची शक्यता पुढील दहा दिवसामध्ये महाराष्ट्रात व्यक्त केली आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र महाराष्ट्रात कुठल्याही पावसाची शक्यता वर्तवलेली नाही बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एखादी वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज कायम आहे या मॉडेलने आज महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थितीचा अंदाज व्यक्त केलेला होता आणि थोडा उद्याही तो अंदाज आहे परंतु अतिशय हलकी ढगाळ परिस्थिती आहे आपण बघतो तो उद्या दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे पुढे वीस तारखेला ही ढगाळ परिस्थिती थोडेफार प्रमाणात राहील त्यामुळे पावसाचं वातावरण जरी झालं नाही तरी महाराष्ट्रात हलकी ढगाळ परिस्थिती मात्र राहण्याची शक्यता आहे एकूणच याच्यामुळे जर डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सत्तावीस तारखेला तयार झाला तर वातावरणात थोडा महाराष्ट्रात बदल होऊ शकतो आणि ते ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेल पण दाखवू शकतं परंतु त्याच्यासाठी आपल्याला थोडा आणखी वेळ लागेल आपण बघतो लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर या भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग देखील तयार होत आहेत परंतु हे संपूर्ण डब्ल्यू डीवर अवलंबून आहे डब्ल्यू डीची ट्रफलाईन महाराष्ट्रात तयार झाली तरच महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होईल अन्यथा पावसाळी वातावरण तयार होणार नाही आपण साधारणपणे इराण आणि अफगाणिस्तानच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती सव्वीस तारखेला बघतो परंतु ती भारतावर सरकताना कमजोर होते त्यामुळे त्या डब्ल्यू डीचा फारसा प्रभाव भारतावर पडताना दिसत नाही जर हा डब्ल्यू डी भारतावर फारसा प्रभावी ठरला नाही तर मग पावसाळी वातावरण फारसं तयार होणार नाही हा अंदाज पुढचा आहे त्यामुळे या अंदाजात सातत्याने बदल होईल त्याची अपडेट आपण दररोज देणारच आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बळीराजा